दूर घालवण्याची ताकद ज्याच्यामध्ये असते त्यांना संत म्हणतात. आणि आपण ज्या संतांच्या पुण्यतिथी निमित्तानं एकत्रित आलो, मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या महात्म्याच्याच बद्दल काय बोलावं, मी रात्रंदिवस बोलतो. आज सकाळपासून तुमच्या गावचा हा तिसरा कार्यक्रम आहे, सकाळ दुपार संध्याकाळ माझ्या जिभेवर फक्त महाराजांचं नाव असते. एवढाही बोलून वंदनीय महाराज असे संत झाले, मला नेहमी वाटते की या जिभेचं कातळ काढलं आणि या खंजरीला लावलं आणि हे खंजरी फुटेपर्यंत वाजवली तरी सुद्धा या जिभेच्या कातळ्याची खंजरी बनून फुटेपर्यंत वाजवली तरी सुद्धा ज्यांचा एक कण उपकार सुद्धा फिटणार नाही ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत. लय उपकार आहेत आपल्यावर. आणि या महात्म्याच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण एकत्रित आलेलो आहोत. कोण होते महाराज? मी नेहमीच सांगतो, तुम्ही भजनावाल्याला भेटा, त्याला विचारा कोण होते तुकडोजी महाराज, तो सांगेल एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच नाही, सहा नाही, अंगातला सदरा घामान असा धुतल्यासारखा पिळून काढावा एवढ्या एकावर एक भजन करणारे भजनी म्हणजे तुकडोजी महाराज. तुम्ही एखाद्या पैलवानाला भेटा, त्याला विचारा कोण होते तुकडोजी महाराज, तो सांगेल 6 लाख लोकांमध्ये उभे राहिले तरी त्यांचा चेहरा दूरवरून दिसत होता. मिनिटामध्ये चितपट करणारे पैलवान म्हणजे तुकडोजी महाराज. तुम्ही एखाद्या कीर्तनकाराला विचारा कोण होते तुकडोजी महाराज, तो सांगेल श्री राष्ट्र संत कृपालु गुरुवर भक्त भव भय मोचनम उन्मुक्त सुविहाग हास्य मुख छबि तुलसी मणि मालांकितम सुविशाल भाल सतेज सुंदर पीत चंदन. लाखो माणसांमध्ये त्यांच्याकडे पाहलं, माणसाच्या मनाचा वेद घेणारी मूर्ती म्हणजे तुकडोजी महाराज. तुम्ही एखाद्या शाळेत जाणाऱ्या पोराला विचारा कोण होते तुकडोजी महाराज, तो सांगेल येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा. ही कविता लहानपणी आम्ही ज्यांची शाळेत शिकलो, 6 शास्त्र 18 महापुराण 61 उपपुराण सगळ्या शास्त्राचा अन्वय काढून सोप्या शब्दामध्ये ग्रामगीतेत मांडणारे तत्वज्ञ म्हणजे तुकडोजी महाराज. सगळे जण आपापल्या परीनं परिचय देतील, पण माझ्या तुकडोजी बाबांचा परिचय त्यांनी स्वतः दिलं. ते म्हणतात कोण आहो मी, है लाख साल की मेरी उमर इस दिशा से मैं चला, तनु चाहे हजारों बदले पर उद्देश्य से मैं ना डला, मैं शब्द की खैरात हूँ सब शब्द मेरे पास है, मुर्दे जगा दू शब्द से होता सुख का रास है. महाराजांनी स्वतःच्या लेखणीतून सांगितलं कोण होते ते. भजनाची ताकद काय होती, सेवा मंडळाच्या कीर्तनाला भजनाचं कीर्तनाचं काही घेणदेणं नसते. महाराज भजन कोणतं म्हणतील, कीर्तन काय चार करते. मी ट्रॅक टू ट्रॅक चालणारा माणूस आहो, पाव सेकंदही तुमचा वाया जाणार नाही. वंदनीय महाराजांनी स्वतःचा परिचय दिला. मेरी जापान यात्रा नावाचं पुस्तक लिहिलं, पान नंबर 57 वर तुकडोजी महाराज म्हणतात, जापान के टोकियो शहर में हम घूमने के लिए निकले, जहाज में बैठे जहाज आगे चलने लगा और देखते देखते जहाज के कप्तान में जहाज बीच मझधार में जाकर खड़ा कर दिया. मुझे वो नयन रम्य इशारा देखकर नजारा देखकर कुछ समझ में नहीं आया, लेकिन मेरे लुंगी की तरफ देखकर धोती की तरफ देखकर इर्द गिर्द बैठे हुए सभी लोग मेरे तरफ देखकर हंसने लगे. मैंने एक भैया से पूछा, वंदनीय महाराज के शब्द है, एज इट इज जसेच्या तसे. मैंने एक भाई से पूछा, भैया आप मेरे तरफ देखकर क्यों हंस रहे हो, तो वो कहने लगा, महाराज जी हमारे देश में ऐसा लुंगी पहने हुआ आदमी इंसान संत हमने पहले कभी नहीं देखा, इसीलिए आपकी धोती देखकर हमें हंसना आ रहा है. महाराज असे हात जोडत होते. महाराज म्हणतात ठीक आहे भैया कोई बात नहीं. वंदनीय महाराज लेता जहाज और आगे बढ़ने लगा और जहाज बीच में जब गया तो मेरा लोभ मुझसे रोका नहीं गया. मैं जहाज के कप्तान के पास गया और कप्तान को हाथ जोड़कर मैंने कहा विनम्रता से, भैया क्या मुझे आप जहाज चलाना सिखाओगे, तो वो तो जोर से हंसने लगा, ठहाका लगाने लगा और कहने लगा, महाराज ये जहाज है जहाज, कोई भजन का कार्यक्रम नहीं जो कोई भी कर सके,
पिछले 10 साल से मैं जहाज चलाने का प्रयास कर रहा हूँ, तब जाकर इस टोक्यो शहर में जहाज का कप्तान बन पाया हूँ। ये आपके जैसे लुंगी पहनने वाले इंसान के बस की बात नहीं, ये आपके जैसा इंसान कर नहीं सकता। महाराज म्हणता, मैंने फिर से हाथ जोड़कर कहा, मैं जानता हूँ मैं तो अज्ञानी बालक हूँ, लेकिन तुम सिखाने का प्रयास करो, मैं सीखने का प्रयास करता हूँ। संत विनम्र असतात, त्यांच्या अंगामध्ये ताठरपणा नसते। महाराज म्हणतात, मैंने हात जोडकर कहा, तुम सिखाने का प्रयास करो, मैं सीखने का प्रयास करता हूँ। आणि वंदनीय महाराजांनी शब्द लिहिले, अंगावर सहारा उभा राहते, राष्ट्र संतांच्या विचाराचं रक्त ज्याच्या ज्याच्या अंगात वाहत आहे त्यांना लक्षपूर्वक ऐका। वंदनीय महाराजांचे शब्द, वंदनीय महाराज सांगतात, और देखते देखते वो जहाज का कप्तान मुझे जहाज के बारे में बताने लगा। महाराज जी, ये मैप होता है, स्टेरिंग होता है, जहाज ऐसा आगे बढ़ता है। आणि एक ओळ लिहिली महाराजांनी, और देखते देखते वो जहाज का कप्तान मुझे जहाज के बारे में बताने लगा। और देखते देखते, इट्स अ वेरी इंपॉर्टेंट सेंटेंस, डबल इन्वर्टेड कॉमा, सिंगल अंडरलाइन, पॉइंट नोटेड।